शासना जी आम्हाला स्कीमची गरज नाही, फक्त आता शिंदे साहेब जरा शेतकऱ्यासाठी ध्यान देईल असं आम्हाला वाटतंय। प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला फक्त ह्या शिंदे साहेबांनी भेसळ रोखावी, दुधावरची भेसळ जर रोखली तर माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला 50 रुपये अद्धर येणार नाही। नमस्कार मित्रांनो, मी यश काशीद आपलं ग्रेट सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण सांगोल्यामधील सावेया गावामध्ये आहे। तर आपल्यासोबत जे आजोबा आहे हा त्यांचा संपूर्ण डेअरी फार्म आहे। त्यांनी अवघ्या 6 गायांपासून या व्यवसायात पदार्पण केलं होतं। आणि आज जर तुम्ही पाहिलं तर हे संपूर्ण 120 गाया आज ह्या गोट्यावर आहेत। आणि महिन्याकाठी यांची उलाढाल लाखोपर्यंत पोहोचली आहे। तर ह्या डेअरी फार्मचं संपूर्ण नियोजन कसं चालतं आणि जर खरंच एखाद्या तरुणाला हा फार्म सुरू करायचा आहे तर नव्या फार्म सुरू केल्यानंतर त्याचं कमी पैशामध्ये त्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे आज आपण बाबांकडून माहीत करून घेणार आहोत। परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि भन्नाट असे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील ऑन करा। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार आजोबा। नमस्कार। तर मला सांगा आजोबा, तर हा फार्म तुम्ही जेव्हा सुरू केला हा किती साली सुरू केला आणि नेमकं तुमचं या व्यवसायात उतरण्याचं कारण काय? आपण हा व्यवसाय 98 साली सुरुवात केली। त्यावेळी 4.25 रुपये दुधाचा रेट होता आणि आपल्याकडं डेअरी फार्म कुठंच नव्हतं। तरीसुद्धा एक आमच्या इथं लक्ष्मी देवडी गाव आहे, या गावात डेअरी होती, तिथं नेऊन दूध घालत होतो। तर त्या गायीनं 7 येताला 7 पाड्या दिल्या आणि त्या गायीपासून आज आपण 120 पर्यंत पोहोचलो आहे। तर मला सांगा आजोबा, ज्यावेळेस तुम्ही ह्या व्यवसायात उतरलात, ह्या व्यवसायाची सुरुवात केली, ती सुरुवातीला कोणकोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागलं होतं? आपल्याला अडचणी काय, आपण जिद्दीनं आणि व्यवस्थितपणा केला तरी यात अडचणी येण्याचं काही कारणच नाही। फक्त व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर काय अडचण येत नाही। फक्त व्यवस्थापन जर नसेल तर प्रॉब्लेम निर्माण होते का? तर आजोबा कसं आहे, मी आता संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतो आहे, वेगवेगळ्या फार्मला व्हिजिट देतो आहे, तर खूप लोक अशी भेटतात मला की आम्ही फार्म सुरू केला आहे सण मला परवडत नाही आहे आणि त्यामुळे आमचा बंद पडला आहे। तर काही लोक त्यांचा फार्म यशस्वीरित्या रनसुद्धा करतात आहे, तर मग जी लोकं बोलतात ते आम्हाला परवडत नाही, त्यावर तुम्ही काय सांगा? परवडत नाही ह्याचा अर्थ तुमचं लक्ष नाही जनावरावर। कारण का, जर तुम्ही गायीला आपल्या दररोज आपल्या गायीची चौकशी केली पाहिजे, गायीचं कसं काय तब्येत कशी आहे, तिला काय पाहिजे, मटेरियल जाग्यावर व्यवस्थित चारलं तर काय अडचण येत नाही। आपल्या दुधावर लक्ष असलं पाहिजे, जनावरावर लक्ष असलं, ज्याचं लक्ष नाही ती तोट्यात येणारच। कुठलाही व्यवसाय असला तर या धंद्यावर लक्ष नाही हा व्यवसाय तोट्यात जातोच, कुठलाही असो द्या। तर आता आपल्या ह्या संपूर्ण फार्म ज्या गायी आहेत त्यांची जात कोणती असेल? आपल्या हे होस्ट नाही द्या, म्हणजे एचप गाय आहेत सगळ्या एचप। आता हा संपूर्ण फार्म आपला किती क्षेत्रात आहे? 1.25 एकर आहे आपल्या घरासकट, सगळं 1.25 एकर क्षेत्र आहे, एवढ्यावर हा फार्म चालतोय। तर आताच तुम्ही बोलले आपला संपूर्ण फार्म हा 1.25 एकर मध्ये, तर 120 गाय असून त्यांचं रोजचं खाद्याचं नियोजन कसं केलं? आपल्याला खाद्याचं ह्या बाकी या बिगर दुधा या गायीच्याला आपले वला चारा येतोय, आमचा घरचा चारा नसतोय, कायमस्वरूपी विकतचा चारा असतोय। हरभऱ्याचं आंब असते, बुस्कट आणि मका असते, अन्न आम्ही मुरघास करतो। आता सध्याला मुरघास संपल्यामुळं आम्ही ओली मका चालू आहे आता। तर मला सांगा, एक सकाळ ते संध्याकाळ आपल्या फार्मचं जे रुटीन आहे, जे वेळापत्रक आहे, ते कशा पद्धतीने चालते? आपलं 3:00 मजूर उठते, ते 4:15 धारा चालू असते, त्या 3:00 उठते, ते 4:15 धारा 12 तासाचं अंतर ठेवल्यामुळं व्यवस्थित दूध सकाळी निघतं तेवढंच संध्याकाळी निघतं। सध्याला आपलं गाय जरा आटवायला आल्यामुळं 600 लिटर पर डे जात आहे। तर मला सांगा सर, एखादा तरुण किंवा एखादा युवक आहे ज्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर त्यांनी कशा पद्धतीने ह्या व्यवसायात पदार्पण केलं पाहिजे? त्या ह्या व्यवसायात उतरणार असेल तर जिद्दीनं उतरायला पाहिजे,
त्यानं जर दुसऱ्या एखाद्यावर बंदूक ठेवून जर गोळी मारायचं म्हटलं तर हा व्यवसाय कठीण जातोय. त्यानं स्वतःची जिद्द पाहिजे, मला ह्यात उतरायचं आणि ही सक्सेस करून दाखवणारा ह्या जिद्दीनं केला तर व्यवसाय तोट्यात जायचं कारणच नाही. तुमच्या एका गायला 400 रुपये खर्च आला तर 700 रुपयाचं दूध होत असेल तर तुम्हाला एका गायमागं 300 रुपये राहिले, तर तुमचे 10 गाय असले तर रोज किती राहिले. पर जिद्द पाहिजे सांभाळण्याची, नाहीतर धार काढली दूध घालायला गेला आणि दुपारी 12 माघारी आला तर हा व्यवसाय काय खरा नाही. तर आता आपल्या गोठ्यावरच्या कालवडी तयार होतात सध्या इथं, तर याची विक्री आपण बाहेर करतो की आपल्या फार्मच वाढवतोय? नाही नाही, फार्म आतापर्यंत आपण फार्मच वाढत गेलोय. आपण आता सिमेंटसाठी आपला वळू आहे. आमच्या आता जवळजवळ 50 पाडे येते ते आमच्या बैलाच्या जाते. आम्ही डॉक्टरकडनं सिमेंट भरवतच नाही. 6 बैलाच्या पाडे त्या आज आपण त्यातल्या 20 पाडी एम्ब्रिओ केले त्या, आणि त्या एम्ब्रिओ करण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये एका पाडीला खर्च येतोय. तर आपल्या गोट्यावर अजून 3 वर्षानंतर आपल्या गोट्यावर कमीत कमी 40 लिटर पिळणारी गाय तयार होणार. त्या वक्ताला आपण गायीची संख्या कमी आणि दूध ज्यादा घालवण्याच्या उद्दिष्टानं हे आपला कार्यक्रम चालू आहे. म्हणजे एक प्रकारे सध्या आपल्या फार्म ब्रीडिंगवर काम होतं? ब्रीडिंगवर आपण काम करतोय. आज नाही, आता 5-7 वर्ष झालं आपण पायोनियर वळूचं निर्यावरण इंजेक्शन आणत होतो आणि तिथनं आपलं इंजेक्शन आपल्याच गायीला भरवत होतो. कधी कधी होतं काय होतं, आपण जेव्हा सीमन भरतो तर ते उलटतं, मग त्याला प्रॉब्लेम येत नाही का पुढं? येतो, ती काय नैसर्गिक आहे. ती काय आपले रिपीट होणारं ही नैसर्गिक आहे. 1-2 वेळा असं होतच असते. पर त्याच गायीचा खुराक सगळं चंदी सगळं व्यवस्थापन अग्रीमेंट सगळं जर टायमाला दिलं तर ती रिपीट होतच नाही. गाय सगळी तंदुरुस्त असते गाय, त्यामुळं काय अडचणच येत नाही. तर आत्ता आपला जो हा गोटा आहे हा कशा पद्धतीने आपण याची बांधणी केली आहे आता सध्या? आपणाला जशा अडचणी येतील्या तशा आम्ही ब्लॉक केल्या. तर लहान पाड्याचा वेगळा, 200 किलो वजनाची वेगळी, 300 किलो वजनाची वेगळी. 300 किलो वजन झालं की तिला आपण गाप घालवतो, गाप घालवली तिचा कप्पा वेगळा. अशा पद्धतीनं हळूहळू आपण हँडल करत नेले साध्या पद्धतीनं. तर मला सांगा आजोबा, आता हा जो संपूर्ण फार्म आहे हा सांभाळणं म्हणजे खूप मुश्किलेचं काम आहे. हा काय छोटा फार्म नाही, तर ह्या संपूर्ण फार्मसाठी आपली इथं लेबर किती येत आता? आपल्याकडे आता लेबर 3 लेबर आहे, तर 3 लेबरवर सगळं हँडल होतं. आणि रोजची दूध निर्मिती किती आहे सध्या? आता 600 लिटर जाते. ते दूध आपण आता सध्या कुठं नेतोय? आपलं सोनाई डॉकला असते. तर मला सांगा आपलं भविष्यात काही प्लॅनिंग आहे का, म्हणजे याच्यापासून बाय प्रोडक्ट तयार करणार किंवा? नाही, आपल्याकडे माणसाची कमतरता असल्यामुळं आपण काय नाही असला हाच व्यवसाय चालू ठेवला आहे. तर आता तुम्ही बोलले आपण विकतचा चारा घेऊन टाकतोय, तर चाऱ्यामध्ये आता सध्या कोणकोणता चारा आपल्याकडे आहे? आपल्याकडं ह्या जी बिगर दुधाची आहे ह्याला मकेचा चारा आहे, हरभऱ्याचा बुस्कट आहे, आणि दुधाच्या गायी ज्या आहेत त्याला आपण आता 1 महिना झालं TMR म्हणून हे खाद्य आहे. श्रीरामपूरची फॅक्टरी आहे, तिथलं आपण चालू. एका गायला 25 किलो घातलं की आम्ही दुसरं काहीसुद्धा टाकत नाही. भरडा नाही, सरकी नाही, पेंड नाही, फक्त TMR वापरलं की फक्त पाणी पाजायचं काम करतो आहे. आज 1 महिना झालं चालू आहे. म्हणजे कसं इफेक्ट आहे त्याचं, म्हणजे खुराकामध्ये पण काय देत नाही? काहीच नाही, नुसतं फक्त पाणी. 25 किलो TMR आणि फक्त पाणी. तर आपल्या फार्म साधारणतः 1 गाई किती लिटर दूध देते सध्या? आपल्या फार्मवर गाई पहिला येताला जर 25 लिटरच्या खाली पिळतच नाही, 25 ते 36 पर्यंत गाय येत्या. मग आता बाबा मला सांगा आपल्याकडं ह्या संपूर्ण गायांसाठी क्षेत्र किती आहे सध्या आपल्याकडं? आपल्याकडं 16 एकर जमीन आहे. पर आपण दाळिंबाची झाडं लावली ती, आणि काय होतं आम्हाला घरचा चारा परवडत नाही. जरी मका आपली 10 एकर जरी चारा असला घरचा, तर एवढ्या जनावराची वैरण तोडायला 6 मजूर 1 ट्रॅक्टर असं मिळून 5000 खर्च रोजचा जाणार आहे. त्यापेक्षा आम्हाला 2 टन चारा रेडीमेड तयार मिळतो आहे. तर आजोबा कसं आहे, आता मी खूप ठिकाणी फिरतो ना, तर मला लय तरुण भेटतात आणि पोरं भेटतात का ती गाया खरेदी करतात. जोपर्यंत दूध चालू आहे तोपर्यंत पैसा येतो आहे त्यांचा, पण काय होतं अचानक त्या दुधाच्या बंद पडतात आणि मग ते म्हणतात हा धंदा लॉस जातोय, कुठेतरी परवडत नाही. मग अक्षरशः त्यांना संपूर्ण गोटा विकायची पाळी येते. त्याचं कसं मेंटेन केलं पाहिजे? मेंटेन फक्त लक्ष आणि जिद्द पाहिजे. आपल्याला ह्या व्यवसायातनं पुढे यायचं असं धोरण ठरवलं तर ती सक्सेसच होत असते. ठीक आहे, म्हणजे आज गाय पाळल्या त्याला
सांभाळणं व्यवस्थित नसलं, चारा टायमाला नाही, तुम्ही कधी भी टाकणार किती भी टाकणार, एका गायला 25 ते 30 किलो चारा चिकार होतो, ते शरीराला पचनी पडण्यासारखं होतं. तुम्ही 50 किलो चारा टाकला तर 2 लिटर गाय दुधाला कमी येणार आणि तिची प्रकृती खालावणार. तर आता पावसाळी ऋतू चालू आहे, तर पावसाळ्यात तुम्ही बघू शकता की गोठ्यात चिकचिक होते, किंवा पावसाळी ऋतू त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे आणि त्यांना कुठल्या प्रकारचे आजार होतात? नैसर्गिक ही देणगी आहे, त्याला इलाज नाही. जरा ह्या दिवसात पावसाळ्यात थोडी आपदा होतीच, पर पोवाळीनंतर पुन्हा मतूर 8 महिने अजिबात त्याला काही फ्रेशमध्ये राहतंय वातावरण. तर कसं आहे आजोबा, आता आपला जो गोठ आहे दुधापासून तर आपल्याला उत्पन्न भेटतच आहे, पण जे शेण निघतंय त्यापासून आपल्याला किती उत्पन्न निघतं आता सध्या? आता आपल्याला 100-125 ट्रॉली आपण विक्री करतो वर्षाला, तर आपलं 6,000 ट्रॉली जाते. 6,000 ट्रॉली जाते, म्हणजे वर्षाला 5 ते 7 लाखाचा खात होतो. मग खरंच आता तुम्ही एवढ्या छोट्यातून सुरुवात करून आज एवढं मोठं निर्माण केलं आहे, तर तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव कसा आहे यातला? काय नाही, तरुण वर्गानंतर ह्यात आता नोकऱ्या तर नाही, त्या नोकऱ्या नसल्यामुळं ह्यात जिद्दीनं उतरला तर ती यशस्वी 100% होणार. मी सांगतो माझ्या अनुभवावरनं, मी सांगतो की ह्या व्यवसायात ज्याला उतरायचं आहे त्यानं जिद्दीनं उतरला तर ती यशस्वीच होणार. आणि जर एखाद्याला खरंच हा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी सुरुवातीला किती गाया घेतल्या पाहिजे? त्यांनी सुरुवात करताना तुम्ही भांडवल किती वेळ असलं तर 10 गायी घेऊन चालत नाही, फक्त 2 गायी घ्यायच्या. 2 गायीचं आपलं दूध सकाळचं 20, संध्याकाळचं 15-35 लिटर दूध जातं आहे. 35 लिटरवरनं 25 वर आले की आपण 1 गाय घ्यायची, तोपर्यंत आपल्या 5-7 बिलात आपणाला कमीत कमी 50,000 दूध होतं आहे. 50 मध्ये अजून 10-20 हजार टाकलं तर दुसरी गाय येते. अशा व्यवसायातनं अशा पद्धतीने गेलं तर ती तोट्यात जात नाही. म्हणजे कसं, आपल्याला जर एखादा व्यवसाय सुरू करायचा तर अनुभव खूप महत्त्वाचा आहे त्यात. अनुभव तर पाहिजेलच घे, अनुभवाशिवाय काय, कुठलीही गोष्ट करायचं तर अनुभव ही पाहिजेलच. अनुभवापेक्षा जिद्द पाहिजे, मग अनुभव येतच असतो. जिद्दीनं हुंबाडीनं केलेल्या माणसाला अनुभव येत असतो, तर त्याची एक पायरी चढण्याचा क्रम असतो, तिथं अनुभव येत असतो. एक पायरी चढायला किती त्रास होतो आहे, 2 पायऱ्या चढायला किती त्रास होतो आहे. त्यामुळं जिद्दीनं उतरणारा ही हा व्यवसाय सक्सेसच होणार. तर मला सांगा सर, आता आपला हा जो संपूर्ण फार्म आहे, याचा महिन्याकाठीचा खर्च वगैरे आपला किती नफा शिल्लक राहते सध्या? आपणाला सरासरी आत्ता नफा काढून चालत नाही. कसा, आपल्या 600 लिटर दुधाच्या पैशावर आपल्या 50 पाड्या जगवतो आहे. म्हणजे आज आपल्या 50 संस्थेला 100 पिगमी चालू आहे. ह्याच दुधाच्या पैशातनं त्यांचं खाद्य भागवतो आहे. आज ही जर पाडी आपली व्यायला झाली तर कमीत कमी 1 लाख रुपयाला जाते. त्या वक्ताला आपल्या दुधाचं पैसे निघणार आहेत असं समजावं लागतंय. सांगा आजोबा, आता तुमचा हा जो संपूर्ण फार्म आहे, हा तुम्हाला बांधण्यासाठी किती खर्च आलाय सध्या? आपण आता खर्च कसं झालंय माहितीये का, आपण वरचीवर थोडा थोडा करत नेलाय. ह्या वर्षी ही ब्लॉक केला आहे, पुढच्या वर्षी दुसरा ब्लॉक केला आहे. असं करत नेण्यामुळं काय खर्चाचं जजमेंट तसं लागणार नाही, पण तरी कमीत कमी आपलं 1,50,000 सगळा खर्च आहे या निस्त्या जनावराच्या शेडचा. म्हणजे हळूहळू वाढवत नेला आहे, ह्याच व्यवसायात नेला आहे. आपण काय दुसरं कोण नोकरी नाही, आपला दुसरा व्यवसाय नाही, काय नाही, फक्त गाय आणि आपण एवढंच धोरण ठेवलं आहे. आणि त्या धोरणातनंच आपण यशस्वी झालो आहे. आणि तरुण वर्गांना ह्यात जिद्दीनं जर उतरलं, कुणाची शासनाच्या नोकरीची गरज नाही, नोकरी तर नाहीच, कुठल्या संस्थेवर गेलं तर 10-10 लाख रुपये भरायचं आणि 10 वर्षे काम करायचं आणि पुन्हा घरी परत यायचं आणि पुन्हा 10 लाखासाठी आपल्या पदरची 4 एकर जमीन विकायची आणि ती 10 लाख रुपये लोकांचं उचलायला द्यायचं. आणि शेवटी मग त्या तरुणाचं सगळं मन खचीकरण होतं आहे आणि तो आत्महत्या करण्याच्या व्यवसायाकडे वळतो आहे. तर मला सांगा आता, आपल्या फार्म ज्या गाय म्हशी आहेत किंवा सॉरी गाय आहेत, त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे? पिण्याच्या पाण्याची आम्ही प्रत्येक ब्लॉकला पाण्याची सोय केली आहे. चारा बाहेर न टाकायचं केलं आहे. आत शेणावर पाय देऊन वैरण न टाकता बाहेरनं सगळं खाद्य टाकायचं. म्हणजे आत शेणावर न गेलं तर पुन्हा आपल्या शेणावरचं पाय त्या वैरणीवर जातात, म्हणून आम्ही वैरणीची सोय बाहेर न टाकण्याची केली आहे. तर खरंच मित्रांनो, इथं आपण आलो, आजोबांना भेटलो. आजोबांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे, त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे. तर खरंच मित्रांनो, मी तर बोलेल तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या अगोदर तुम्ही इथं या, आजोबांशी भेटा, बोला,
तर ते तुम्हाला संपूर्ण गायडन्स करतील। आणि खरंच मी एकदा पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो, त्यांनी एवढं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं आहे। आणि तुम्हाला देखील असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनल तुम्ही जाऊन बघू शकता, तुम्हाला तिथे अनेक व्हिडिओ बघायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, आत्तापुरतं राम 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 राम।